अस्मित पैकर्स चे खेळाडू मैदान या प्लीज। अस्मित पैकर्स आणि अजित पैकर्स चे दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे प्लीज खेळपट्टीवर या। प्रमुख पाहुण्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल। सचिन हनुमंते आणि अजित गोपालजी लांडगे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होते। अजित स्पोर्ट्स यांनी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारलेले आमंत्रण दिले ते म्हणजे अस्मित पैकर्स यांना। साहेबांच्या हस्ते एक छायाचित्रण होईल एक आठवण म्हणून। कल्याण जिल्हा प्रमुख माननीय श्री गोपालजी लांडगे साहेब मॅच खेळपट्टीचा आनंद लुटतायत। एक क्रिकेटचं आवड मैदानात घेऊन येतं याचं उदाहरण लांडगे साहेब आणि नंदूदादा पाटील। एक नंदूदादा यांच्या बरोबर आम्ही क्रिकेट खेळलेलो होतो त्यामुळे आम्हाला त्यांचा क्रिकेट बद्दल असलेलं प्रेम एक तळमळ माहिती आहे। पण एक चांगला फटका गोपाळजी लांडगे साहेबांनी मारलाय चौकाराच्या रूपात एक चांगला परफॉर्मन्स अजून देखील आणि खूपच चांगला फटका छायाचित्रण करणाऱ्यांच्या खूपच चांगला असं खेळीमेळीचं वातावरणात साहेबांचे फटकेबाजी पाहायला भेटते आपल्याला खूपच चांगली फटकेबाजी। आणि आमच्या विनंतीना मान देऊन इथे उपस्थिती दाखवल्याबद्दल गोपाळजी लांडगे साहेब यांचा सन्मान। अमित कुमार सिंग कळवा मुंब्रा विधानसभा सहसंपर्क प्रमुख यांच्या शुभ हस्ते यांचा सन्मान होईल तो त्यांनी त्याचा स्वीकार करावा। शाल व श्रीफळ व पुष्पगुच्छ व्या सन्मान चिन्ह देऊन साहेबांना इथे गौरवण्यात येते। अतिशय प्रमुख उपस्थितीमध्ये लाभलेले आम्हाला अतिथी महोदय यांचा इथे सन्मान होतोय। वेळात वेळ काढून साहेबांनी इथे उपस्थिती दाखवली त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अस्मित पैकर्स आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यावा। आणि एक विनंती आहे स्वतेज चव्हाण प्लीज आपण कुठे असेल त्यांनी माईकशी संपर्क। स्वतेज चव्हाण प्लीज स्वतेज एक चांगला असं उत्कृष्ट असं समालोचन आपल्याकडून होतंय। हॅलो हॅलो अजून एक
वैभव शिरोडकर कुठे असतील त्यांनी मंचाजवळ यायचंय. वैभव शिरोडकर दादा एक माईक कोणाकडे असेल त्यांनी मंचाजवळ आणून द्यायचंय. पुढील चालू असलेला सामना अस्मित पॅकर वर्सेस अजित अजित स्पोर्ट्स. मॅच एक मिनिटासाठी थांबवायची आहे. पंच सामना फक्त एक मिनिटासाठी थांबवा. माईक कोणाच्या निदर्शनास आलं तर त्यांनी मंचाजवळ आणून द्यायचंय. एक मिनिट पंच परत सामन्याला सुरुवात. धाव संख्या झाली ती 0 चेंडू 1 धावा. पुढील चेंडू पंच पंचांनी दात फेटाळलेली आहे आणि उत्कृष्टचा यॉर्कर हँड्रम गोलंदाजीमध्ये नाव दिले गोलंदाजी अमित शिवनेकर आपल्या यॉर्करसाठी. आणि धाव संख्या आलेली आहे ती 1 चेंडू 1 धावा. आणि पुढचा चेंडू आणि 1 रन आणि धाव संख्या आलेली आहे ती 2 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत त्या अमित शिवनेकर आपल्या संघासाठी आणि त्यांना मारा करत आहेत ते शिवा. पुढील चेंडू उत्कृष्ट टोलेला चेंडू गच्चा असे क्षेत्ररक्षण टुडीचा बॉल त्यांनी चौक्याला फेकलेला आहे. 4 रन 3 चेंडू 6 धावा. धाव संख्या झालेली आहे ती 3 चेंडू 6 धावा. पुढील चेंडू उत्कृष्ट उठवलेला चेंडू आणि 1 रन. धाव संख्या झालेली आहे ती 7. 4 चेंडू 7 धावा. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक त्यांना मारा करतील ते राजा. आणि परत एकदा अतिरिक्त धाव. या अतिरिक्त धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 8. 4 चेंडू 8 धावा. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक त्यांना मारा करतील ते राजा. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू 1 रनांसाठी आणि 1 रनाने धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली आहे ती 9. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू अमित शिवनेकर यांचा त्यांना मारा करतील ते राजा. उत्कृष्ट टोलवलेला चेंडू 2 रनांसाठी आणि 1 षटक पूर्ण. धाव संख्या झालेली आहे ती 11. काहीसे महागडे असे षटक पहिलेच अमित शिवनेकर यांच्याकडून आपल्या संघासाठी. वैयक्तिक पहिले आणि संघासाठी दुसरे षटक घेऊन आलेले आहेत ते निखिल. दुसऱ्या ओव्हरला सुरुवात आणि त्यांना मारा करतील ते शिवा. पहिलाच चेंडू निखिल यांचा शिवा याला. 1 रनासाठी टोलवलेला चेंडू आणि धाव संख्या झालेली ती 1 चेंडू 12 धावा.
दोन्ही संघांमध्ये नावाजलेले खेळाडू खेळत असताना निखिल यांचा दुसरा चेंडू आणि हा डॉट बॉल। धाव संख्या दिली होती 2 चेंडू 12 धावा। उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे निखिल आपल्या संघासाठी। पुढील चेंडू काही सण न समजला चेंडू परत एकदा डॉट बॉल आणि धाव संख्या दिली होती 3 चेंडू 12 धावा। आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे निखिल। निखिल यांचा पुढचा चेंडू परत एकदा नसा मधला चेंडू आणि धाव संख्या ठप्प। धाव संख्या झालेली आहे ती 4 चेंडू 12 धावा। 4 चेंडूंमध्ये फक्त त्यांनी एकच रन दिलेले आहे। दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक त्यांना मारा करतील ते शिवा। परत एकदा काही सण नसा मधला चेंडू फलंदाजाला कोणताही चेंडू आतापर्यंत समजलेला नाही आणि यामुळे धावसंख्या झालेली आहे ते 5 चेंडू 12 धावा। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू आणि हा विकेट 5 चेंडू न समजल्यामुळे त्यांना लास्टच्या चेंडूंमध्ये विकेट गेलेला आहे आणि धावसंख्या झाली ती 2 षटक पूर्ण 12। आणि दुसऱ्या षटकामध्ये फक्त एकच रन दिलेला येतो निखिल मस्के यांनी आणि आपल्या संघासाठी उत्कृष्ट अशी कामगिरी केलेली आहे। आणि वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरे षटक घेऊन आलाय तो दीपक आणि त्यांना मारा करतील ते राजा। 2 षटक पूर्ण धावसंख्या झालेली आहे ती 12। वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरे षटक घेऊन आलाय तो दीपक। दीपक यांचा पहिला चेंडू राजा यांना आणि पहिल्याच चेंडूंमध्ये मिडल स्टंप काढलेला आहे तो दीपक यांनी राजा यांचा आणि गडी बाद झालेला आहे। धावसंख्या परत एकदा ठप्प। धावसंख्या झाली ती 1 चेंडू 12 धावा। आणि पुढील फलंदाजाला येतो नवनाथ। नो बॉल आणि धाव संख्या झाली ते 1 चेंडू 13 धावा। अरे परत एकदा चौकार या चौकाराने धाव संख्येत भर झालेली आहे ती। धाव संख्या झालेली आहे ती 17। अजितच्या संघातल्या खेळाडूंना विनंती की त्यांनी कॅमेरा जवळ अजूनही लांब व्हायचंय नाही तर त्यांना 5 रनाची पेनल्टी देण्यात येईल। त्यांचे सर्व फिल्डर ग्राउंडच्या बाहेर जावेत। धावसंख्या होती 2 चेंडू 17 धावा। पुढील चेंडू उत्कृष्ट क्षेत्ररक्षण निखिल यांचे आणि परत एकदा आणि आज 1 रनाने धावसंख्येत भर। धावसंख्या झाली होती 18। 3 चेंडू 18 धावा। दीपक यांना मारा करतील ते अजित। काही सण समजला चेंडू डॉट बॉल। 4 चेंडू 18 धावा। तिसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक त्यांना मारा करतील ते अजित। आणि परत एकदा आत्महत्या करताना अजित या चेंडू मध्ये आणि धावसंख्या झालेली आहे ती 18। पहिल्या षटकातील सॉरी माफ करा तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू धावसंख्या 18 3 गडी बाद। पुढील चेंडू दीपक यांचा आणि परत त्रिफळ अचित आणि या विकेट नंतर धावसंख्या झालेली ती ठप्प आणि धावसंख्या 18।
अस्मित संघाला सामना जिंकण्यासाठी 19 रनांची आवश्यकता असेल याची त्यांनी नोंद घ्यायची आहे. आणि यापुढील होणारा सामना सूरज स्पोर्ट्स वर्सेस F1 पॅकर्स. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती की त्यांनी स्टेज जवळ यायचं आहे. आणि हा सामना अस्मित संघाला जिंकायचा असेल तर त्यांना 3 षटकांमध्ये 19 रनांची आवश्यकता असेल. कंपल्सरी चेस असेल. आणि हा सामना जिंकण्यासाठी अस्मित पॅकर्सला 18 चेंडूंमध्ये 19 रनांची आवश्यकता असेल. आणि अतिरिक्त धावेने धावसंख्येचा शुभारंभ झालेला आहे तो 0 चेंडू 1 धावा. आणि दुसऱ्या चेंडूंमध्ये त्यांनी 1 गडी बाद केलेला आहे. आणि धावसंख्या झाली ती 1 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. आणि प्रथम तर पंचांनी दात फेटाळलेली आहे. आणि धाव संख्या झाली ती 2 चेंडू 1 धावा 1 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते दिनेश आपल्या संघासाठी. पुढील चेंडू अवांतर धाव. आणि अवांतर धावेने धाव संख्येत भर. धाव संख्या झालेली ती 2. 2 चेंडू 2 धावा. काहीसा न समजलेला चेंडू अमित शिवनेकर यांना. आणि डॉट बॉल. 3 चेंडू 2 धावा. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी. आणि हा त्रिफळाची झालेला आहे तो अमित शिवनेकर. 4 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहे ते दिनेश अजित पॅकर्स कडून. आणि अस्मित पॅकर्स कडून पुढील फलंदाज आहे ते दीपक. पहिल्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. त्यांना मारा करतील ते दीपक. आणि धाव संख्या 4 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. आणि परत एकदा काहीसा न समजलेला चेंडू. आणि धाव संख्या ठप्प. धाव संख्या येते 5 चेंडू 2 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू त्यांना मारा करतील ते दीपक. आणि पंचांनी हा चेंडू नो घोषित केलेला आहे. आणि धाव संख्या झालेली आहे ती 5 चेंडू 3 धावा 2 गडी बाद. पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू त्यांना मारा करतील ते दीपक. आणि पंचांनी विकेट दिलेला आहे. आणि हा व्हाईट बॉल सुद्धा असेल. धाव संख्या झालेली आहे ती 5 चेंडू 4 धावा. आणि कृपया अजित यांना विनंती की त्यांनी अंपायर वर प्रेशर आणू नये. आणि पुढील फलंदाज आहेत ते बाबू. शेवटचा चेंडू उत्कृष्ट उठवलेला चेंडू 1 रनांसाठी. आणि धाव संख्या झाली ते 1 षटक पूर्ण 5 धावा.
तो तू बॉलर नेम क्या है? बॉलर नेम पुढील गोलंदाज आहे तो शिवा, वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरे षटक घेऊन आले तो शिवा, त्यांना मारा करतील ते बाबू। आणि पहिल्याच चेंडूंमध्ये त्रिफळाचित केलेला तो बाबू यांना। आणि धावसंख्या झालेली आहे ती एक चेंडू 5 धावा 4 गडी बाद। आणि पुढील फलंदाज आहेत ते मनोज, अस्मित प्रकर काहीसा ढासळलेला दिसतोय इथे संघ, कारण त्यांनी आपले 4 गडी गमावलेले आहेत। आणि हा सामना जिंकण्यासाठी अस्मित पॅकर्सला 11 चेंडूंमध्ये 14 रनांची आवश्यकता असेल। एक चेंडू 5 धावा। उत्कृष्ट साठवलेला चेंडू 1 रनांसाठी आणि 1 रनाने धावसंख्येत भर, धावसंख्या झाली ती 2 चेंडू 6 धावा। आणि हा विकेट, आणि पुढील फलंदाज आले ते गोट्याचा शिवायांचा पुढील चेंडू, नो बॉल प्लस 1D। आणि धाव संख्या झालेली आहे ती धावसंख्या 8, 3 चेंडू 8 धावा। तीन बॉल, नो बॉल आला ना अभी, उधर तीन चेंडू 8 धावा। हा सामना जिंकण्यासाठी 9 चेंडूंमध्ये 11 रनांची आवश्यकता असेल त्या अस्मित पॅकर्सला। आणि परत एकदा त्रिफळाचित झालेला आहे तो फलंदाज। चार चेंडू 8 धावा। आणि हा शेवटचा विकेट असेल अस्मित पॅकर्सकडे। दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक। आणि हा वाईड बॉल, धावसंख्या झाली होती 9। दुसऱ्या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक। आठ चेंडूंमध्ये 10 रनांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी। वन टू गो, 7 चेंडूंमध्ये 10 रनांची आवश्यकता असेल हा सामना जिंकण्यासाठी। आणि दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू असेल। दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू, वाईड बॉल। आणि धावसंख्या झालेली होती 10।
सात चेंडू मध्ये नऊ रनांची आवश्यकता असेल। धोनी नावाजलेले पंचायत, कृपया खेळाडूंनी पंचांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करू नये आणि नॉट आउट। दोन षटक पूर्ण, धाव संख्या झालेली आहे ती 10। सहा चेंडूंमध्ये नऊ रनांची आवश्यकता असेल अस्मित पॅकर्सला हा सामना जिंकण्यासाठी कंपल्सरी। कृपया पंचांनी लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायचे, आपण प्रेक्षकांना बोलण्यापासून थांबवू शकत नाही याची अजित यांनी सुद्धा नोंद घ्यायची आहे। आणि हा सामना जिंकण्यासाठी सहा चेंडूंमध्ये नऊ रनांची आवश्यकता असेल। वैयक्तिक पहिल्याने संघासाठी तिसरे षटक घेऊन आले आहेत ते बंटी आणि व्हाईट बॉल। धाव संख्या झाली होती 11। आणि परत एकदा व्हाईट बॉल, धाव संख्या झालेली होती 12। सहा चेंडूंमध्ये सात रनांची आवश्यकता असेल आता हा सामना जिंकण्यासाठी अस्मित पॅकर्सला। उत्कृष्ट अशी फिल्डिंग केलेली आहे ती दिनेश यांनी आपल्या संघासाठी आणि आता हा सामना जिंकण्यासाठी पाच चेंडूंमध्ये सात रनांची आवश्यकता असेल। आणि व्हाईट बॉल, अतिरिक्त धावेने धावसंख्येत भर पडत आहे, धावसंख्या झालेली ती 13। पाच चेंडूंमध्ये सहा रनांची आवश्यकता असेल आता अस्मित पॅकर्सला हा सामना जिंकण्यासाठी। काहीसा न समजला चेंडू, धाव संख्या ठप्प। चार चेंडूंमध्ये सहा रनांची आवश्यकता असेल हा सामना अस्मित पॅकर्सला विजय होण्यासाठी। तीन चेंडू सहा रनांची आवश्यकता। उत्कृष्ट अशी गोलंदाजी करत आहेत ते बंटी आणि परत एकदा काहीसा न समजला चेंडू फलंदाजाला आणि दोन बॉल मध्ये सहा रनांची आवश्यकता असेल आता सामना विजय होण्यासाठी। तिसऱ्या षटकातील शेवटचे दोन चेंडू शिल्लक, वन चेक। आणि परत एकदा डॉट बॉल आणि हा सामना एकतर्फी अजित इलेवन संघाकडे झुकलेला आहे। आणि या पुढील होणारा सामना F1 वर्सेस सूरज पॅकर्स, दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती की त्यांनी स्टेज जवळ यायचं नाणेफेकीसाठी। मध्यंतरी परत एकदा व्हाईट बॉल, एक चेंडू पाच रनांची आवश्यकता असेल। आणि एक रनांनी अस्मित पॅकर्स हा सामना हरलेले आहेत। आणि या पुढील होणारा सामना F1 पॅकर्स वर्सेस सूरज स्पोर्ट्स, दोन्ही संघाच्या संघ मालकांना विनंती की त्यांनी स्टेज जवळ यायचं नाणेफेकीसाठी।
तरी वेळेचे बंधन असल्यामुळे सर्व खेळाडूंना विनंती की त्यांनी लवकरात लवकर स्टेज जवळ यायचंय. F1 पॅकर्स वर्सेस सुरत स्पोर्ट्स या पुढील होणारा सामना.